अनसॉल्व क्वेश्चन है, पेज नंबर 210 मॉडल मध्या, मॉडल मध्या क्वेश्चन नंबर 3 पेज नंबर 210। ओके बघा, द फॉलोइंग आर द बॅलन्सेस ऑफ श्री गुप्ता एज ऑन 30 जून 2015। 30 जून आपल्याला बनवायचं आहे, सो ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 30 जून 2015, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 30 जून 2015, बॅलन्स शीट एज ऑन 30 जून 2015। ओके, त्याने ट्रायल बॅलन्स दिले आपल्याला, डेबिट बॅलन्स दिले आणि क्रेडिट बॅलन्स दिले। पहिले आपण डिस्कस करूया कोणता आयटम कुठे जातो, कॅश इन हँड असेट, कॅश ऑर बँक असेट, परचेस, ट्रेडिंग अकाउंट, रिटर्न इनवर्ड, रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न लेस फ्रॉम द सेल्स, वेजेस, ट्रेडिंग अकाउंट, फ्युल, ट्रेडिंग अकाउंट, कॅरेज ऑन सेल आहे, नवीन शब्द आहे कॅरेज ऑन सेल, म्हणजे आपण माल विकतो ना, आपल्याकडनं माल जातो, मग माल विकल्यानंतर जेव्हा आपल्याकडनं माल जातो तेव्हा तो माल आपण तिकडे पोहोचवतो, कॅरेज आउटवर्ड, कॅरेज ऑन सेल्स मध्ये कॅरेज आउटवर्ड, कॅरेज ऑन परचेस माल परचेस केला आणतो, कॅरेज इनवर्ड। स्टॉक ऑन 1 जुलै 2014 ओपनिंग स्टॉक, बिल्डिंग असेट, फ्रीहोल्ड लँड असेट, मशीन असेट, इन्व्हेस्टमेंट असेट, पॅटेंट्स असेट, सॅलरी खर्च, जनरल एक्सपेन्सेस खर्च, इन्शुरन्स खर्च, ड्रॉइंग लेस फ्रॉम द कॅपिटल, डेटर्स असेट, क्रेडिट बॅलन्स, सेल्स, इन्कम, ट्रेडिंग अकाउंट बॅलन्स, रिटर्न आउटवर्ड परचेस रिटर्न लेस फ्रॉम द परचेस, कॅपिटल लायबिलिटी, क्रेडिटर लायबिलिटी, रेंट क्रेडिट बॅलन्स दिला, रेंट पी एलच्या क्रेडिटला, नाव ॲडजस्टमेंट, टेकिंग इन टू अकाउंट द फॉलोइंग ॲडजस्टमेंट प्रिपेअर द ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स इट, स्टॉक ऑन हँड, क्लोजिंग स्टॉक टिक मार्क करायची नाही, मशिनरी टू बी डेप्रिसिएटेड ॲट द रेट ऑफ 10%, पुट मार्क ऑन द मशिनरी, and patents 20%, put a mark on the patents, so machinery were adjustment and patents were adjustment, salary for the month of June 2015 amounted to ₹1500 were unpaid, roundabout unpaid, which is outstanding, insurance include, insurance mate include a premium of ₹170 on a policy expiring on 31 December 2015, पॉइंट टू बी नोटेड, आपला अकाउंट कधी क्लोज होत जूनला, आणि इन्शुरन्सचा खर्च कधीपर्यंतचा आपण पेड केलेला आहे, 31 डिसेंबर, त्याला आपण बोलणार प्रीपेड इन्शुरन्स किंवा त्याला आपण बोलणार अनएक्सपायर्ड इन्शुरन्स, आपला अकाउंट समटाईम आपला अकाउंट क्लोज होते 30 जून, पण आपण इन्शुरन्स पेड केला 31 डिसेंबरपर्यंत, म्हणजे तो 31 डिसेंबरचा जो खर्च तो प्रीपेड आहे, आणि तुम्हाला माहिती आहे प्रीपेड इन्शुरन्स म्हणजे अनएक्सपायर्ड इन्शुरन्स, मार्क ऑन द इन्शुरन्स, बॅड डेट्स 725 ओनरच्या फॉर्मॅटमध्ये, रेंट रिसिव्ड इन ऍडव्हान्स 1000, क्रेडिटच्या रेंटवर ऍडजस्टमेंट आहे, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 2000 इज अक्रूड, राऊंड अबाउट अक्रूड, अक्रूड म्हणजे आउटस्टँडिंग, पुढे मार्क ऑन द इन्व्हेस्टमेंट। ओके, लेट्स स्टार्ट नाउ, स्टेप नंबर 1 इज ओवर, स्टेप नंबर 2 इज ओवर, स्टेप नंबर 3, सॉरी स्टेप नंबर 2 टू एस, स्टेप नंबर 2 पोस्टिंग, कॅश इन हँड 540, कॅश इन बँक 2630, purchase 40,675 inner money, return inward less from the sales 680,
wages. Fuel. Four seven three zero. Carriage on sales. Profit and loss account. Outward. Carriage on sales मुझे carriage outward. Carriage on purchase. Stop. Opening stop. 5760. Building asset. Freehold land. 10,000. Asset. Machinery 20,000. Adjustment. Investment 10,000. Asset. Adjustment. Patents 7,500. Adjustment. Salary 15,000. General expenses 3,000. Insurance itself. Adjustment insurance. Drawing less from the capital. Debtors, asset, adjustment of debtors, sales 98780, was a lucky book number on bank balance sheet 00198. Return outward less from the purchase. Capital. Creditor. Rent 9,000. In an day. Posting is over. Now. Adjustment number one. Closing stock 6,800. Pahila effect. Trading account cha credit card. Dusra effect. Balance sheet cha sakta. Machinery depreciated 10%. Machinery less depreciation 10%. 2,000. 20,000 होता है कि 2,020 में तो 2 के लिए 18,000. Patents वाल. Less टक्के. Less depreciation. 20 टक्के. 300 में समाप्त. 1,000 प्लस है. बाहर में सार. दूसरा इफेक्ट. Depreciation on machinery. 2,000. Depreciation on patents. 1,500. Salary outstanding 1,500. Outstanding मुझे salary से 1,500 रुपए दे इसे बाकी है यार outstanding सब पहला इफेक्ट. सुबह 15,000 हे ट्रायल बॅलन्स मधून आले म्हणजे ते पेड आहे.
इंश्योरेंस प्रीपेड है। नेक्स्ट वन लेस प्रीपेड 170 0। Unexpired insurance 170 bad debts 725 debtors less new bad debts 725 less new RDD टेंशन नको ओल्ड बैड डेट्स नहीं है, ओल्ड आरडीडी नहीं है, न्यू बैड डेट्स है। न्यू बैड डेट्स 725 तिघांची टोटल 725 रेंट रिसीव्ड इन ऍडव्हान्स 1000 फ्री रिसीव्ड। आपल्याला टोटल रेंट मिळाले 9000, त्यातला 1000 ऍडव्हान्स आहे, म्हणजे ते या वर्षाचं नाहीये, ते तुमच्या वर्षाचं आहे। दुसरा लायबिलिटी फ्री रिसीव्ड रेंट अँड द लास्ट ऍडजस्टमेंट इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 2000 इज अक्रूड। अक्रूड म्हणजे आउटस्टँडिंग। सो इन्व्हेस्टमेंट आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट ऍड असतो काय इंटरेस्ट 2000 12 आणि 12000 2000 मिळाले नाही, मिळायचे बाकी आहेत, बाकी आहेत, आज ना उद्या मिळणार आहे आपलं इन्कम बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 2000 प्रॉमिस फॉर नाउ क्लोज नाउ से 1,40,000 नाउ से वन सेवन सिक्स जीरो प्लस 4017 प्लस 842 43,175 ग्रॉस प्रॉफिट चेंज आंसर राइट बाय जीपी 43,175
पांच दोन एक तीन आठ पांच दोन पांच तीन आठ एक नौ ठीक है।